आज मी तुम्हाला वित्त विभागा अंतर्गत येणाऱ्या STI या पदाविषयी सर्व माहिती सांगणार आहे। या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन्स पुढे दिले आहेत, तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। STI म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, मराठीमध्ये याला राज्य कर निरीक्षक असे म्हणतात। STI हे नॉन गॅजेटेड ग्रुप बी वर्गामधील पद आहे। MPSC आयोगाकडून STI या पदाच्या 190 जागांसाठी ही जाहिरात आली आहे। परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 आहे। STI होण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा द्यावी लागते। या परीक्षेचा फॉर्म तुम्ही MPSCOnline.gov.in या वेबसाईट वरून भरू शकता। अमागास विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची फीस आहे 394 रुपये, तर मागास विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची फीस आहे 294 रुपये। STI होण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे। ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात ॲज अ अपीयर स्टुडंट म्हणून। पूर्व परीक्षा जरी तुम्हाला अशा प्रकारे देता येत असली तरी मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याआधी तुमचा फायनल इयरचा रिझल्ट लागलेला असला पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे। महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर ही परीक्षा द्यायची असेल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की त्यांना मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। STI होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे विशेष शारीरिक निकष लागत नाहीत, म्हणजे स्पेशल फिजिकल क्रायटेरिया लागत नाही। STI होण्यासाठी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये परीक्षा द्यावी लागते। पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा। पूर्व परीक्षा 100 मार्कांसाठी होते, तर दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा। मुख्य परीक्षा 400 मार्कांसाठी होते। पूर्व परीक्षा ही PSI, STI आणि ASO या 3 पदांसाठी कंबाईन होते, म्हणजे एकत्रितपणे होते। पूर्व परीक्षा जरी एकत्रितपणे होत असली तरी निकाल मात्र 3 पदांसाठी वेगवेगळा लागतो। मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर होतात, त्यातील पेपर 1 हा परत PSI, STI आणि ASO साठी कंबाईन होतो, तर पेपर 2 हा 3 पदांसाठी वेगवेगळा होतो। पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कमी होतो। नवीन नियमानुसार MPSC ची परीक्षा देण्यासंबंधी काही बदल केले आहेत। MPSC च्या परीक्षेसाठी आता लिमिटेड अटेम्प्टचे बंधन घालण्यात आले आहे। ज्याप्रमाणे UPSC च्या परीक्षेसाठी लिमिटेड अटेम्प्ट असतात, त्याचप्रमाणे आता MPSC च्या परीक्षेसाठी सुद्धा लिमिटेड अटेम्प्टचे बंधन राहणार आहे। यामध्ये अराखीव उमेदवारांना 9 वेळेला परीक्षा देता येते, म्हणजे त्यांच्यासाठी 9 अटेम्प्ट्स आहेत। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतले विद्यार्थी कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात, म्हणजे त्यांच्यासाठी अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत। तर उर्वरित मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 9 अटेम्प्ट्स आहेत, म्हणजे 9 वेळेला त्यांना ही परीक्षा देता येते। STI होण्यासाठी तुम्ही वयाची 18 वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे। यामध्ये अमागास विद्यार्थ्यांना 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते। मागास विद्यार्थ्यांना ही परीक्षा 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते। तर प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, अल्पसेवा व आणीबाणी राजदिष्ट अधिकारी ही परीक्षा 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात। तर दिव्यांग उमेदवार, म्हणजे हँडिकॅप विद्यार्थी, ही परीक्षा 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत देऊ शकतात। प्रत्येक परीक्षेसाठी संधीची गणना स्वतंत्रपणे करण्यात येईल, म्हणजेच MPSC आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हे जे लिमिटेड अटेम्प्टचे बंधन आहे ते इंडिव्हिज्युअल परीक्षेसाठी इंडिव्हिज्युअल असेल। तुम्ही पूर्व परीक्षा दिल्यानंतर तुमचा 1 अटेम्प्ट म्हणून काउंट होईल। परीक्षा देत असताना तुम्ही परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरलात तर तो तुमचा 1 अटेम्प्ट म्हणून काउंट होईल। पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्ही खूप काळजीपूर्वक भरा। एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल केले जात नाहीत। तुम्ही जो पूर्व परीक्षेसाठी फॉर्म भरणार आहात त्याचीच माहिती मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी कन्सिडर होते। STI या पदासाठी मुलाखत नसते, मुख्य परीक्षेच्या मार्कांच्या आधारेच तुम्हाला पद मिळतं। तुम्हाला जर STI व्हायचं असेल तर 19 नोव्हेंबरच्या आधी तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। फॉर्म भरत असताना किंवा अभ्यास करत असताना काही अडचणी येत असतील तर कमेंट करून विचारा,
त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.